अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार धनश्री स्पॅशन यूट्यूब चॅनल मध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा कमल कमलगट्ट्याची माळ म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहीत असेल जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना याविषयी माहिती आहे, या आहे कारण नवरात्रीत लक्ष्मीपूजनाच्या वेळेला मार्गशीर्ष महिन्यात गट्ट्याविषयी अतिशय सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते तुम्ही नक्कीच पहा त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल संपूर्ण प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे जरूर पहा तर पहा कमलगट्टा म्हणजेच कमळाचं जे फूल असतं त्या कमळाची ही बी असते आणि त्या कमळाच्या फुलाची जी बी असते तर तिलाच कमलगट्टा किंवा कमळाची बी असं म्हटलं जातं आणि कमलगट्टा म्हणजेच कमळाची बी असते तर त्यापासून जी, त्या जी माळ बनवली जाते एकशे आठ मणींची माळ बनवली जाते त्यालाच कमलगट्ट्याची माळ असं म्हटलं जातं जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सविस्तर सांगितलं तर पहा कमळाची जी बी असते तर ही गोड असते आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला जी माळ असते तर ती कधीतरी तुटते किंवा त्याला काहीतरी ते मणी खराब होत असतात असं बऱ्याच वेळेला घडत असेल काही जणांच्या बाबतीत नक्कीच असं घडलं असेल तर कमेंट करून मला सांगायला विसरू नका त्यासाठी काय उपाय करावा हे मी तुम्हाला नक्कीच सांगेल तर कमलगट्टा हे खाण्याचा देखील पदार्थ आहे आणि हा गोड असतो आणि म्हणूनच हा उपवासासाठी देखील खाल्ला जातो लक्ष्मी मातेचं अतिशय प्रिय असं कमळाचं फूल आणि त्यामधूनच निघणारी ती बी म्हणजेच कमळ बी तर लक्षात घ्या कमळ बी पासून जे बनवलं जातं खाण्याचा पदार्थ तर त्यालाच मखाणा असं म्हटलं जातं तर उपवास असतात तेव्हा देखील तुम्ही मखाण्याची खीर बनवू शकतात मखाण्याचा चिवडा बनवू शकतात आणि मखाना हा अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे की जर तो तु 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 तुम्ही खाल्ला नसेल तर नक्कीच तुम्ही त्यापासून बनवू शकतात म्हणजे तुम्ही चिवडा बनवला तरी चालू शकता किंवा खीर बनवली तर अतिउत्तम सर्वात महत्वाची गोष्ट की जे मखाणा असतो तर मखाण्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं आणि म्हणूनच आरोग्यासाठी मखाना हा अतिशय उत्तम असतो तर आता आपण कमलगट्ट्याची जी माळ असते ती सिद्ध कशी करावी आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावर देखील तुम्ही ते ठेवू शकतात किंवा लक्ष्मी मातेचा फोटो असेल किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही कमलगट्टा ही जी माळ आहे ती ठेवू शकतात आणि विशेष म्हणजे कमलगट्ट्याची जी माळ असते तर तिचं महत्त्व काय आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल लक्ष्मीपूजनाच्या वेळेला देखील आपण कमल गट्ट्याची जी माळ असते तर तिच्यावर आपण जप करत असतो आणि म्हणूनच लक्षात लक्ष्मी मातेची अतिशय प्रिय अशी ही कमळ बी आणि कमलगट्ट्याची माळ त्यावर आपण लक्ष्मी मातेचा जप केला तर लक्ष्मी माता प्रसन्न राहत असते लक्ष्मी प्रसन्न होऊन चिरकाल आपल्या वास्तूमध्ये स्थिर राहण्यास मदत होत असते म्हणून जर तुमच्याकडे कमलगट्ट्याची माळ नसेल तर तुम्ही नक्कीच ती माळ आणू शकतात आणि ती माळ तुम्ही गुरुपुषामृत योगावर देखील सिद्ध करू शकतात तर माळ सिद्ध करण्यासाठी काय करायचं आहे तर लक्षात घ्या कोणत्याही बुधवारी देखील तुम्ही कमलगट्ट्याची माळ ही सिद्ध करू शकतात किंवा गुरुपुषामृत योग आहे त्या दिवशी देखील तुम्ही ही माळ सिद्ध करू शकतात किंवा शुक्रवारी देखील तुम्ही ही माळ सिद्ध करू शकतात तर पहा कोणत्याही बुधवारी कमलगट्टा माळ आपण घरी आणून संध्याकाळी आपण संध्याकाळी जवळपास सात वाजता आपलं तोंड पूर्व दिशेला येईल अशा पद्धतीने आपण आसनावर बसायचं आहे आणि ती कमलगट्ट्याची माळ आहे तर ती एका तांब्याच्या तांबणामध्ये दूध आणि पाण्याने स्वच्छ पवित्र करायची आहे ती धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर एखाद्या नवीन वस्त्राने ती माळ स्वच्छ पुसून घ्यायची आहे कोरड्या फडक्याने ती पुसायची आहे आणि नंतर तांब्याच्या ताटामध्ये थोडेसे तांदूळ टाकून म्हणजेच तांब्याचा दुसरा ताट घ्यायचा जो कोरडा असेल आणि त्यात थोडे तांदूळ टाकायचे आहेत त्या अक्षता असतील त्या, त्या देखील अखंड असायला हव्यात आणि त्यानंतर मग त्यावरती कमलगट्ट्याची माळ ठेवायची आहे गुलाबाचे अत्तर त्या माळेला लावायचं आहे गुलाबाचं फूल देखील लक्ष्मी मातेचं अतिशय प्रिय असं फूल आहे म्हणून गुलाबाचं जे काही अत्तर मिळतं ते कमलगट्ट्याच्या माळेला लावायचं आहे पूजा करताना आपलं पूर्व दिशेला असेल याची काळजी घ्यायला हवी आणि आपल्यासमोर लक्ष्मी मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती स्थापन करायची आहे किंवा तुम्ही देवाऱ्याजवळ करत असतील तर त्या ठिकाणी लक्ष्मी मातेची देखील पूजा करायची आहे मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याचबरोबर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची देखील तुम्ही पंचोपचारी पूजा करायची आहे हदी कुंकू फुल व्हायचं आहे अक्षता व्हायची आहेत आणि धूप दीप ओळायचं आहे त्याचबरोबर ज्या वेळेला आपण ही सेवा करणार असतो तेव्हा पूर्ण वेळपर्यंत दीप प्रज्वलित असायला हवा समय असेल दीप असेल दिवा असेल जे काही लावलं असेल ते अखंड त्यावेळेपर्यंत तरी तेवत राहायला हवं लक्ष्मी मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याची पूजा झाल्यानंतर जी कमलगड्डे माळ तुम्ही ठेवलेली आहे अक्षतांवर तर त्या माळेची देखील पंचोपचारे पूजा करायची आहे आणि लक्ष्मी मातेला विनंती करायची आहे की ही जी कमलगट्ट्याची माळ आहे तर ती लक्ष्मी माता तुमची अखंड कृपा राहावी आणि माझ्याकडून तुमच्याकड तुमचा जप जास्तीत जास्त व्हावा म्हणून ही सेवा मी करते अशी अतिशय मनोभावे आपण मातेला नमस्कार करायचा आहे विनंती करायची आहे आणि ज्या वेळेला तुम्ही ती कमलगट्ट्याची माळ आहे तर ती माळ सिद्ध करत असताना जो मंत्र बोलायचा आहे तर तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर तो मंत्र तुम्ही बोलू शकतात तर तो मंत्र मी तुम्हाला बोलून देखील दाखवते आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील देईल त्या ठिकाणी पाहून तुम्ही तो लिहून घेऊ शकतात आणि बोलू शकतात तर तो मंत्र आहे ओम स्वर्णावती महाभगवती कमरूपिणी मम समस्त कार्यसिद्धी करी करी श्रसिमित द्रव्य प्रदाये स्थिर लक्ष्मी नम हा मंत्र बोलायचा आहे तर पहा हा मंत्र बोलायचा आहे आणि तो मंत्र किती वेळा बोलायचा आहे तर जो मंत्र mm. आपण आता बोललो तर हा मंत्र शंभर माळा जप केल्यानंतर ती माळ सिद्ध होत असते असं म्हटलं जातं आणि म्हणून हा मंत्र तुम्ही शंभर वेळा म्हणजेच शंभर माळा जप करायचा आहे जर समजा शंभर माळा जप करणं शक्य होत नसेल तर तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा हो तरी तुम्ही जप नक्कीच करा जास्तीत हो जास्त जप करण्याचा प्रयत्न करा तर जप करत असताना तो अतिशय मनापासून करा पूर्ण श्रद्धेने करा कारण प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला सेवा करत असतो जर आपली श्रद्धा आणि आपली निष्ठा असेल तर ती गोष्ट आपल्याला मिळतच असते ज्या कार्यासाठी तुम्ही ती माळ सिद्ध करत आहात ती माळ सिद्ध झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला इच्छित फलप्राप्ती होऊ शकते तर हा मंत्र जो सांगितला तर त्याचे शंभर माळा जप करायचा आहे त्यानंतर ती माळ सिद्ध होत असते पण जर तुम्हाला शंभर माळात करणं शक्य नसेल तर हरकत नाही तुम्हाला जमतील तेवढ्या माळा तुम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करा म्हणजेच हा जो मंत्र सांगितला या मंत्राचा जप तुम्ही अकरा एकवीस माळ केला तरीही चालू शकतं जसं जमेल त्या पद्धतीने जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा आणि जर समजा तुम्हाला हा मंत्र बोलायला कठीण वाटत असेल वेळ जास्त लागत असेल तर मग लक्ष्मी मातेचा जो मंत्र तुम्हाला येत असेल आवडत असेल तो मंत्र देखील तुम्ही बोलू शकतात ओम श्री महालक्ष्मी देवे नम किंवा सर्व मंगल मांगल्ये हे बोलू शकतात किंवा ओम श्री महालक्ष्मीचं विद्मय पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र बोले तरी चालू शकतं किंवा ओम श्रीं श्रीये नम हा मंत्रही बोलू शकतात किंवा ओम श्रीं नम हा मंत्रही बोलू शकतात जो तुम्हाला येत असेल किंवा ओम श्री लक्ष्मीभ्यो नम किंवा ओम श्रीं क्लूम ओम धन देही माम ओम श्री महालक्ष्मी देवे नम हा मंत्र बोलले तरीही चालू शकतं पण मंत्र ज्या वेळेला तुम्ही बोलतील त्यावेळेला मनापासून ती सेवा करा त्याचबरोबर जो मंत्र बोलत असेल तर त्याच्या जास्तीत जास्त माळ जप करण्याचा प्रयत्न करा कमीत कमी अकरा एकवीस एक्कावन्न अशा पद्धतीने तरी करण्याचा प्रयत्न करा ही माळ सिद्ध झाल्यानंतर मग काय करावं ते पाहता आता की जर तुम्ही कमलघाटेची माळ आणली असेल आणि ती अशा पद्धतीने सिद्ध देखील केली असेल तर नंतर त्या माळेचं काय करायचं जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर तुम्ही कमलगट्ट्याची माळ ठेवू शकतात आणि जर तुम्ही दोन आणल्या असतील तर मग एक माळ तुम्ही श्रीयंत्रावर ठेवू शकतात आणि जी सिद्ध केलेली माळ आहे तर त्या माळेवर तुम्ही जप करू शकतात प्रत्येक वेळेला लक्ष्मी मातेचा जप करत असताना तुम्ही तीच माळ घ्यायची आहे त्यामुळे लक्ष्मी माता सदैव प्रसन्न राहत असते आणि लक्ष्मी मातेची अखंड कृपा राहण्यासाठी मदत होत असते म्हणून ज्या वेळेला तुम्ही मातेचा जप करतील त्यावेळेला कमलगट्ट्याच्या माळेवरच करायचं आहे आणि विशेष करून जी माळ तुम्ही सिद्ध केलेली आहे त्याच माळेवर जप करायचा आहे जर तुम्ही दोन माळ आणल्या असतील किंवा तीन माळ आणल्या असतील तर तुम्ही एक माळ श्रीयंत्रावर अर्पण करायची आहे आणि दुसरी माळ आहे तर ती तुम्ही त्याच्यावर जप करायचं आहे आणि तिसरी माळ आहे तर ती तुम्ही धारण केली तरीही चालू शकतात म्हणजे ती तुम्ही स्वतःच्या गळ्यात घालून ज्या वेळेला तुम्ही उपासना करत असेल सेवा करत असेल किंवा विशेष करून लक्ष्मी मातेची विष्णू देवांची सेवा करत असतील त्यावेळेला जर ती माळ तुम्ही तुमच्या गळ्यात घातली तरीही चालू शकतं पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जर कमल गटेची माळ तुम्ही श्रीयंत्रावर अर्पण करत असतील त्याच माळेवर तुम्ही जप करत असतील आणि तीच माळ तुम्ही गळ्यात धारण करत असतील तर अशा पद्धतीने कधीही करू नका कारण जप कळ म्हणजे ज्या माळेवर तुम्ही जप करता ती जप माळ वेगळी असावी आणि गळ्यात धारण करण्याची माळ ही नेहमीच वेगळी असावी मग ती कमलगट्ट्याची माळ असेल तुळशी माळ असेल किंवा मा रुद्राक्षाची माळ असेल तर जप माळ वेगळी असावी आणि धारण करण्याची माळ ही नेहमीच वेगळी असावी त्यानंतर पहा तर सिद्ध केलेली माळ कोणतीही व्यक्ती धारण करू शकते त्या व्यक्तीच्या जीवनात अखंड लक्ष्मी मातेची कृपा राहते म्हणून सिद्ध केलेली माळ तुम्ही धारण करू शकतात सिद्ध केलेली माळ आपण तिजोरीत देखील ठेवू शकतो जर समजा तुम्ही तिजोरीमध्ये श्रीयंत्र ठेवलं असेल तरीही तुम्ही तिथे ठेवू शकतात किंवा श्रीयंत्र तिजोरीमध्ये नसेल ठेवलेलं तरी देखील हरकत नाही सिद्ध केलेली कमलगट्ट्याची माळ तुम्ही तिजोरीमध्ये देखील ठेवू शकतात कारण त्यामुळे घरात आर्थिक जी काही अडचणी येत असतील त्या दूर होण्यास मदत होत असते लक्ष्मी माता म्हणजेच लक्ष्मी येणं पैसा कमवणं जेवढं कठीण आहे त्याहूनही कठीण आहे की लक्ष्मी आपल्या घरात टिकवून राहणं किंवा लक्ष्मी स्थिर राहणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे तर एखाद्या महत्वाच्या कामाला जात असताना किंवा महत्त्वाचं काम करत असतानाही जर ती माळ तुम्ही गळ्यात धारण केलेली असेल तरी देखील तुम्हाला कोणत्याही कामात यशप्राप्ती होऊ शकते किंवा ज्या कामांमध्ये तुम्हाला वारंवार अडचणी येत असतात किंवा ज्या वेळेला तुम्हाला असं वाटत असतं की हे काम आपलं अगदी नाईन्टी नाईन पर्सेंट ते होईलच आणि त्याच वेळेला नेमकं काही ना काही अडचणी येतात आणि तुमचं ते काम पूर्णत्वास जात नाही वारंवार अडचणी येत असतील तर अशा वेळेला देखील तुम्ही ती माळ ग म्हणजे गळ्यात धारण करून त्या कामाला जाऊ शकतात महत्त्वाच्या कामाच्या वेळेला त्याचबरोबर अचानक जर व्यवसाय बंद पडला असेल किंवा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल किंवा जे काही तुम्ही बिझनेस करत आहात व्यवसाय करत आहात तर त्यात कायमस्वरूपी म्हणजे सतत धनहानी होत असेल तरीही तुम्ही कमलगट्ट्याची माळ सिद्ध केलेली माळ आपल्या गळ्यात देखील धारण करू शकतात किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवतात व्यवसाय असेल तर गल्ला असतोच तर त्या ठिकाणी गल्ल्यात देखील तुम्ही ही माळ ठेवू शकतात पण ती सिद्ध केलेली असावी जर समजा कर्ज झालेलं असेल आणि कितीही मेहनत केली कितीही काहीही केलं तरीही कर्ज फिटत नसेल कारण कर्ज फिटण्यासाठी फक्त हे सेवा किंवा हे उपाय करून चालत नाही त्यासाठी आपलं कर्म असणं देखील अतिशय महत्त्वाचं असतं कर्म करत असताना त्याला अध्यात्माची जोड द्यायची आहे तर समजा कर्ज झालेलं असेल आणि ते फिटत नसेल तर सिद्ध केलेली जी जपमाळ आहे किंवा जी कमलगट्ट्याची माळ आहे जी तुम्ही सिद्ध केलेली आहे ती देखील तुम्ही गळ्यात धारण नक्कीच करू शकता त्यामुळे जे काही तुम्हाला अडचणी येत आहेत ते दूर होतील मार्ग मोकळे होतील आणि ज्या कामात तुम्ही यशस्वी होत नव्हते त्यात तुम्ही यशस्वी होऊ लागतील तर धनवृद्धी होण्यासाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे आणि हे करत असताना लक्ष्मी मातेची जास्तीत जास्त सेवा करायची आहे लक्ष्मी मातेचा जप करायचा आहे अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर लक्ष्मी मातेची सेवा करत असताना विष्णूंचं स्मरण करायला मात्र विसरायचं नाही कारण आपण लक्ष्मी मातेची कितीही सेवा केली पण जर आपण विष्णूंचं नामस्मरण केलं नाही किंवा विष्णू सहस्रनामस्तोत्र तुम्ही पठन करू शकता हे जर शक्य नसेल तर व्यंकटेश स्तोत्र कमीत कमी एक वेळा तरी पठन करायचं आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच यश प्राप्ती होऊ शकते तर अशी ही माहिती होती आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ